गजल गुलाबी भाग तीन मध्ये स्वागत करूया नितिन देशमुख अमरावती रविप्रकाश चापके यवतमाळ सानिका दशसहस्र पुणे अमोल शिरसाट अकोला भागवत देवकर बुलढाणा अमृता जोशी पुणे आणि समीर उले नागपूर यांचं। मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आपण सगळ्यांना सर्वप्रथम आजच्या या गुलाबी दिवसाच्या म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिवसाच्या प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा। मित्रांनो प्रेम दिवस व्हॅलेंटाईन डे बऱ्याच काळापासून जगभरात साजरा होतोय। पाश्चिमात्य देशात विशेष करून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे आणि तिथली तरुणाई जरा त्यांची विचारसरणी वेगळी आहे, पण भारतात हळूहळू ती विचारसरणी रुजायला लागली आहे असं म्हणायला हरकत नाही। तो प्रेम दिवस पाश्चिमात्य देशांमधला आज आपल्याही देशात त्याच पद्धतीने तसाच साजरा करण्यासाठी तरुणाई धडपडत आहे आणि ते चित्र आपल्याला कुठेतरी पाहायला दिसत आहे। आणि आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी मागील दोन भागांमध्ये गजल गुलाबी भाग एक आणि गजल गुलाबी भाग दोन मध्ये अनेक नामवंत मान्यवर गजलकारांना आपल्या पुढे घेऊन आलेली होती आणि सुंदर सुंदर गजला आपल्याला या माध्यमातून ऐकायला मिळाल्या। आजच्याही भागात मान्यवर मंडळी आपल्याशी जुळलेले आहेत, गजलकार मंडळी आपल्याशी जुळलेली आहेत आणि त्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आहे। आज गजल गुलाबी भाग तीन व्हॅलेंटाईन डे स्पेशल मध्ये आपल्या रसिकांचं सुद्धा अगदी मनापासून मी स्वागत करतो आहे। मित्रांनो गजल म्हणजे नेमकी काय आणि गजल गुलाबी कशी असते? तर गजल मुळात गुलाबीच असते, प्रेमावरती सुरुवातीला गजला लिहायला सुरुवात झाली होती। आणि पण गजल म्हणजे काय की एक शायर म्हणतात की गजल में बंदिश अल्फाज ही नहीं सब कुछ, की गजल में बंदिश अल्फाज ही नहीं सब कुछ, जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए। मित्रांनो की गजल यायला लिहायला उतरायला सोसावं लागतं, भोगावं लागतं, सहन करावं लागतं, जे आत असत आणि मग ते बाहेर पडतं। प्रेमात पडल्याशिवाय गजल लिहिता येत नाही, सोसल्या भोगल्याशिवाय ती लिहिता येत नाही असं म्हणतात आणि ते खरं आहे। आणि म्हणून दुष्यंत कुमार यांची एक प्रसिद्ध गजल या ठिकाणी मला आपल्याला सांगावीशी वाटते की मैं जिसे उडता बिछाता हूँ, मैं जिसे उडता बिछाता हूँ वो गजल आपको सुनाता हूँ, और एक जंगल है तेरी आंखों में, एक जंगल है तेरी आंखों में जहां मैं राह भूल जाता हूँ, और तू किसी रेल से गुजरती है मैं किसी पुल सा थरथराता हूँ, एक जंगल है तेरी आंखों में जहां मैं राह भूल जाता हूँ। तर अशी ही गजल असते मित्रांनो। आणि आज आपल्याशी जी मान्यवर गजलकार मंडळी जुळलेले आहेत त्यात अगदी एक तरुण गजलकार आपल्याशी आहेत जुळलेले आहेत आणि त्यांनी नव्या दमाने लिहायला सुरुवात केलेली आहे। समीर येवले जे जवळचे मित्र आहेत ते लिहितात, काय लिहितात बघा की तुला भेटलेल्या क्षणांचे सोहळे झाले, तुला भेटलेल्या क्षणांचे सोहळे झाले आणि किती मन निरागस, किती मन कोवळे झाले। आणि एका शिरामध्ये पुन्हा ते काय म्हणतात बघा की होय हाच मी नेहमी गुन्हा करतो, की होय हाच मी नेहमी गुन्हा करतो आणि प्रेम मी तुझ्यावर पुन्हा पुन्हा करतो। स्वागत करूया आजच्या या भागातले पहिले गजलकार समीर येवले यांचं। नमस्कार मंडळी, आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी आयोजित या ऑनलाईन गझल गुलाबी मुशाऱ्यामध्ये मी आपणा सर्व रसिक प्रेक्षक मायबापांचे मनपूर्वक स्वागत करतो। 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन दिवस म्हणजेच प्रेमाचा दिवस, आणि या प्रेमाच्या दिवसाला अनुरूप अशा काही मी गझल आणि काही सुटे शेर आपणासमोर सादर करणार आहे। तर सुरुवातीला काही मी शेर सादर करतो बघा। मनाच्या जखमेवर उपचार पाहिजे, मनाच्या जखमेवर उपचार पाहिजे म्हणून सखीचा मला आधार पाहिजे, मनाच्या जखमेवर उपचार पाहिजे
मला म्हणून सखीचा आधार पाहिजे, नकाराने गेला हा जीव कैकदा, नकाराने गेला हा जीव कैकदा, कधी तर जगण्याला होकार पाहिजे, नकाराने गेला हा जीव कैकदा, कधी तर जगण्याला होकार पाहिजे। आणि या शेवटचा शेर आहे, कुठे प्रेमाच्या रोगावर इलाज या, कुठे प्रेमाच्या रोगावर इलाज या, प्रत्येकास तरी हा आजार पाहिजे, कुठे प्रेमाच्या रोगावर इलाज या, प्रत्येकास तरी हा आजार पाहिजे, मनाच्या जखमेवर उपचार पाहिजे, मला म्हणून सखीचा आधार पाहिजे। आता एक गझल मी आपणासमोर सादर करतो, फूल आवडले, फूल आवडले तुझ्या इतके कुठे, फूल आवडले तुझ्या इतके कुठे, लाजुनी हसले तुझ्या इतके कुठे, फूल आवडले तुझ्या इतके कुठे, लाजुनी हसले तुझ्या इतके कुठे। आणि हा शेर बघा, चंद्र ताऱ्यांना नभाने माडले, चंद्र ताऱ्यांना नभाने माडले, पण तरी सजले तुझ्या इतके कुठे, चंद्र ताऱ्यांना नभाने माडले, पण तरी सजले तुझ्या इतके कुठे, रुतला काटा गुलाबाला तरी, रुतला काटा गुलाबाला तरी, पण तरी दुःख अनुभवले तुझ्या इतके कुठे, रुतला काटा गुलाबाला तरी, दुःख अनुभवले तुझ्या इतके कुठे, सांजवेळी मन उदासीन तरीही, सांजवेळी मन उदासीन तरीही, रुसुनी बसले तुझ्या इतके कुठे, सांजवेळी मन उदासीन तरीही, रुसुनी बसले तुझ्या इतके कुठे। आणि हा शेर बघा, आरशाने दाविली माझी छबी, आरशाने दाविली माझी छबी, मात्र ओळखले तुझ्या इतके कुठे, आरशाने दाविली माझी छबी, मात्र ओळखले तुझ्या इतके कुठे। आणि हा शेवटचा शेर, या जगाने दिला आधार बघ, या जगानेही दिला आधार बघ, मात्र सावरले तुझ्या इतके कुठे, या जगानेही दिला आधार बघ, मात्र सावरले तुझ्या इतके कुठे। आता अजून काही व्हॅलेंटाईन स्पेशल शेर मी आपल्या समोर सादर करतो, बघा, ही धरा गुलाबी, ही धरा गुलाबी हा आसमंत गुलाबी, ही धरा गुलाबी हा आसमंत गुलाबी, ही दिशा गुलाबी इथला वसंत गुलाबी, ही धरा गुलाबी हा आसमंत गुलाबी, ही दिशा गुलाबी इथला वसंत गुलाबी। आणि हा शेर बघा, गाल साजनीचे आहे गुलाबी माझ्या, गाल साजनीचे आहे गुलाबी माझ्या, हो म्हणून माझी आहे वसंत गुलाबी, गाल साजनीचे आहे गुलाबी माझ्या, हो म्हणून माझी आहे वसंत गुलाबी। आणि या शेर बघा, प्रेम नेहमी जीवापाड केले त्यांचे, प्रेम नेहमी जीवापाड केले त्यांचे, आठवे दिलेले क्षण ते अनंत गुलाबी, प्रेम नेहमी जीवापाड केले त्यांचे, आठवे दिलेले क्षण ते अनंत गुलाबी। आणि हा शेवटचा शेर, जन्म हा गुलाबी सहवास आज गुलाबी, जन्म हा गुलाबी सहवास आज गुलाबी, जीवना तुझा पण होईल अंत हा गुलाबी, जीवना तुझा पण होईल अंत हा गुलाबी, ही धरा गुलाबी हा आसमंत गुलाबी, ही दिशा गुलाबी इथला वसंत गुलाबी। धन्यवाद। मी या प्रसंगी माझे जीवलग मित्र गौतम राऊत सर आणि मंगेश जनबंधू सर आणि त्यांच्या सर्व सदस्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण त्यांनी मला इथे या गजल मुशायऱ्यामध्ये काही शेर मांडण्याची, प्रस्तुत करण्याची संधी दिली, त्यांच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। अरे वा, स्वागत मित्र, क्या बात है समीर, अगदी सुंदर गजल आपण या ठिकाणी सादर केली, आणि तुझ्या इतके कुठे, नाही का, तुझ्या इतके कुठे, क्या बात है, खूप सुंदर गजल।
आणि नव्या जोशची एक तरुणाईची एक नवीन गजल होती आणि सुंदर शेर सुद्धा होते. आणि खरं आहे की सखीशिवाय सख्याला कुणी सावरू शकत नाही आणि सखीशिवाय सख्याला कुणी आवरूही शकत नाही का. आणि सखी सख्यांचं प्रियकर प्रियसींचं हे नातं जे असतं हे खरंच जगावेगळं आणि कल्पने पलीकडचंही असतं असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. आणि सावरणं हा एक शब्द आला होता नाही का सावरण्यावरून हेमलता पाटील यांचा एक शेर या ठिकाणी सांगतोय की त्या म्हणतात की बघा की दरवडणाऱ्या प्राजक्ताला सावर रात्री दरवडणाऱ्या प्राजक्ताला सावर रात्री आणि उधान ते मन मंतरलेल्या उत्तर रात्री. तर हे मन सावरणं त्यांना सावरणं आवरणं हे चालत राहतं आणि चालायलाच पाहिजे तेव्हाच कुठे प्रेमाची गाडी त्यांच्या दोन्ही चाकं चांगल्या पद्धतीने चालतील नाही का. आणि ह्या आठवणी सुद्धा अशा प्रेमामध्ये येत असतात. आठवण सारखी येत जावी तुझी आठवण सारखी येत जावी तुझी वाटते एकदा भेट व्हावी तुझी की आठवण सारखी येत जावी तुझी वाटते एकदा भेट व्हावी तुझी आणि जी मला जन्मभर देत जाईल बळ एक जी मला जन्मभर देत जाईल बळ एक गोष्ट अशी सोबतीला न्यावी तुझी एक गोष्ट अशी सोबतीला न्यावी तुझी एक याद अशी सोबतीला न्यावी तुझी की हे असं असतं आणि हे चालायचंच चालत राहायचंच प्रेमात पडण्याचं हे वय असतं त्या वयामध्ये हे होतच असतं. आणि असो अमृता जोशी आपल्याशी जुळलेल्या आहेत या क्षणाला पुण्यावरनं ते आपल्याशी जुळलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर महिला गजलकारांमध्ये त्यांचं नाव आहे आणि सुंदर लिहितात सुंदर लेखन करतात. त्यांचं त्यांच्याच एका शिराने काही ओळींनी मी या ठिकाणी स्वागत करतोय. नको ते नव्याने घडू लागले काय म्हणतात बघा की नको ते नव्याने घडू लागले आणि पुन्हा मन तुझ्यावर जडू लागले नको ते नव्याने घडू लागले पुन्हा मन तुझ्यावर जडू लागले आणि हरवलेच होते युगांपासून हरवलेच होते युगांपासून तुलारे भरी सापडू लागले तुलारे भरी सापडू लागले. आणि अलीकडे त्यांचा एक मी शेर वाचण्यात आलेला होता आणि खास मला वाठतो या स्पेशल व्हॅलेंटाईन स्पेशल साठी त्यांनी लिहिला असावा त्या शेराने त्यांचं स्वागत की थेट तो बोलून गेला बघा कोण काय बोलून गेला बघा की थेट तो बोलून बोलून गेला बायको होशील का तू थेट तो बोलून गेला बायको होशील का तू मी दिले उत्तर तरीही तो अजून स्वप्नात आहे मी दिले उत्तर तरीही तो अजून स्वप्नात आहे असं स्वप्नात ठेवतात लोकांना. स्वागत करूया अमृता जोशी यांचं. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांचे गझल गुलाबी या व्हॅलेंटाईन डे स्पेशल कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मनपूर्वक आभार. काही शेर सादर करते. दोघांनीही अंतर इतके जपले आहे दोघांनीही अंतर इतके जपले आहे नात्यामधली लवचिकताही ताठर आहे मी कुणास ठाऊक मनास कसली वेस बांधली कुणास ठाऊक मनास कसली वेस बांधली जवळ असूनही प्रेमामध्ये अंतर आहे मी रात्र संपली तुझ्या मिठीची मंतरलेली रात्र संपली तुझ्या मिठीची मंतरलेली तरी अजूनही शिल्लक ओठी साखर आहे तरी अजूनही शिल्लक ओठी साखर आहे. गझल घेते मधला असा नात्याबद्दल खरेच सारे ऐकायचे ठरल्यानंतर नात्याबद्दल खरेच सारे ऐकायचे ठरल्यानंतर बोलू आपण ऐकायचे आहे इतके कळल्यानंतर बोलू आपण ऐकायचे आहे इतके कळल्यानंतर मी तिचेच किस्से तिच्याच गजला तिच्याच कविता सांगत असतो तिचेच किस्से तिच्याच गजला तिच्याच कविता सांगत असतो भेटू आपण तिच्यातला तो थोडासाही उरल्यानंतर भेटू आपण तिच्यातला तो थोडासाही उरल्यानंतर हे कुठे म्हणाले नकोस जाऊ तुला तुझे जग खुलेच आहे कुठे म्हणाले नकोस जाऊ तुला तुझे जग खुलेच आहे फिरून सगळे तिथेच ये पण जिथे सोडले वळल्यानंतर फिरून सगळे तिथेच ये पण जिथे सोडले वळल्यानंतर हे सदैव होती तृष्णासोबत पाणवठ्यावर जावे तोवर सदैव होती तृष्णासोबत पाणवठ्यावर जावे तोवर
तृषाच वाटू लागे आपली, थेंबासाठी झुरल्यानंतर तृषाच वाटू लागे आपली, थेंबासाठी झुरल्यानंतर तुझा दोष ना माझा होता, नशिबासही का बोलावे, तुझा दोष ना माझा होता, नशिबासही का बोलावे, वारा हिमग रूप बदलतो, वादळ सारे शमल्यानंतर, वारा हिमग रूप बदलतो, वादळ सारे शमल्यानंतर, निशेवटचा शेर नकोच चिंता करू समाजी, जन्मो जन्मी थांबत राहीन, नकोस चिंता करू समाजी, जन्मो जन्मी थांबत राहीन, तिने सांजेला आठव इतके, जन्म पुरेसा सरल्यानंतर, तिने सांजेला आठव इतके, जन्म पुरेसा सरल्यानंतर। धन्यवाद। वावा क्या बात, तुझा दोष ना माझा होता, नशिबासही मग का बोलावे। वावा कि तुझा दोष ना माझा होता, नशिबासही मग का बोलावे। आणि काय म्हणालात की वाराही मग रूप बदलतो, वाराही मग रूप बदलतो, वादळ सारे शमल्यानंतर। खूप सुंदर गझल, खूप सुंदर गझल। आणि हळव्या क्षणांची हळव्या भावनेवरची ही आपली गझल या ठिकाणी आपण सादर केलात। मनापासून धन्यवाद। आणि मित्रांनो, कसं असतं ना की प्रेम ही मुळातच अशी कल्पना आहे किंवा अशी भावना आहे, कल्पना म्हणण्यापेक्षा, कारण ते दिसतं आपल्याला, तर ही अशी भावना आहे की अगदी जगावेगळी आहे। आणि प्रियकर आणि प्रेयसीला कसं असतं ना की अख्ख्या जगाचा विसर पडून जातो आहे। आणि असं म्हणतात की प्रेमात पडल्यावर कुणाला कधी लागतं तर कुणाला कधी लागत नाही, आणि जगातलं कोणी कितीही काहीही बोललं तरीही आम्ही प्रेम करणारे जगाचं कधीच ऐकत नाही। म्हणजे दुनियाच वेगळी असते प्रेम करणाऱ्यांची, ते कुणाचं काय चाललंय आजूबाजूला काहीही त्यांना देणं घेणं नसतं, ते स्वतःच्या दुनियेत गुंग असतात, हरवून जात असतात। तर असं असतं हे प्रेम मित्रांनो। आणि एक शायर म्हणतात, काय म्हणतात बघा की दिल की बात, म्हणते बघा की दिल की बात लबो तक लाकर अब तक हम दुख सहते हैं, कि दिल की बात लबो तक लाकर अब तक दुख हम सहते हैं, हमने सुना था इस बस्ती में दिलवाले भी रहते हैं, और एक हमी आवारा कहना कोई बड़ा इल्जाम नहीं, दुनिया वाले दिलवालों को और बहुत कुछ कहते हैं, दुनिया वाले दिलवालों को और बहुत कुछ कहते हैं। तर असं असतं मित्रांनो, अमोल शिरसाट लिहितात, ते सुद्धा आपल्याशी या क्षणाला जोडलेले आहेत, ते लिहितात की कुणास कळते हृदयाची कळ, कुणास हटके शेर आहे बघा की कुणास कळते हृदयाची कळ, आपले आपण असतो केवळ, कुणास कळते हृदयाची कळ, आपले आपण असतो केवळ, आणि तुला बिलगुनी आला वारा, तुला बिलगुनी आला वारा, आणि इथे अचानक सुटला दरवळ, इथे अचानक सुटला दरवळ। स्वागत करूया अमोल शिरसाट यांचं। गझल सादर करण्यापूर्वी एक मतला आणि एक शेर सादर करतो। शोध तुझे तू नवीन रस्ते, विषय संपला। शोध तुझे तू नवीन रस्ते, विषय संपला, मला पाहिजे तसे जगू दे, विषय संपला। शोध तुझे तू नवीन रस्ते, विषय संपला, मला पाहिजे तसे जगू दे, विषय संपला। शेर बघा की पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतु, पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतु, उत्तर जर का नाही आले विषय संपला। पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतु, उत्तर जर का नाही आले विषय संपला। गझल सादर करतो। तुझ्या निष्णात डोळ्यांचा निशाणा चांगला होता, तुझ्या निष्णात डोळ्यांचा निशाणा चांगला होता, मला चोरून केलेला इशारा चांगला होता, तुझ्या निष्णात डोळ्यांचा निशाणा चांगला होता, मला चोरून केलेला इशारा चांगला होता,
तुझ्यावर जीव ओवाळून मेलो लाख वेळा मी, तुझ्यावर जीव ओवाळून मेलो लाख वेळा मी, कधी म्हणशील तू ही तो दिवाळा चांगला होता, तुझ्यावर जीव ओवाळून मेलो लाख वेळा मी, तुझ्यावर जीव ओवाळून मेलो लाख वेळा मी, कधी म्हणशील तू ही तो दिवाळा चांगला होता, तुझ्यावर जीव ओवाळून मेलो लाख वेळा मी, कधी म्हणशील तू ही तो दिवाळा चांगला होता। आताच संक्रांत होऊन गेलेली आहे, संक्रांतीनिमित्त हा एक शेर बघा की तुझा तुला संधी मिळाली ओठ पुन्हा गोड करण्याची, तुला संधी मिळाली ओठ पुन्हा गोड करण्याची, तुझा तिळगुळ देण्याचा बहाणा चांगला होता, तुला संधी मिळाली ओठ पुन्हा गोड करण्याची, तुझा तिळगुळ देण्याचा बहाणा चांगला होता। आणि पुढचा शेर असा आहे की तिने लाजून माझे नाव घेणे टाळले होते, तिने लाजून माझे नाव घेणे टाळले होते, तरी ओठात आलेला उखाणा चांगला होता, तरी ओठात आलेला उखाणा चांगला होता, तिने लाजून माझे नाव घेणे टाळले होते, तरी ओठात आलेला उखाणा चांगला होता। आणि शेवटचा शेर असा आहे, मिळाल्या वेदना जखमा जरी बदल्यात प्रेमाच्या, मिळाल्या वेदना जखमा जरी बदल्यात प्रेमाच्या, कसा सौद्यात हृदयाचा घसारा चांगला होता, मिळाल्या वेदना जखमा जरी बदल्यात प्रेमाच्या, तसा सौद्यात हृदयाचा घसारा चांगला होता, तुझ्या निष्णात डोळ्यांचा निशाणा चांगला होता, मला चोरून केलेला इशारा चांगला होता, मला चोरून केलेला इशारा चांगला होता। धन्यवाद। वावस सुंदर दादा, आणि काय म्हणतो की आपने तो समा बांधली आहे इस महफिल में, सुंदर सुंदर कातिले गझल म्हटलं तरी हरकत नाही। आणि अहमद फराज यांचा एक शेर आठवतो की भरी बहार में एक शाख पर खिला है गुलाब, भरी बहार में एक शाख पर खिला है गुलाब, कि जैसे तूने हथेली पर गाल रखा है, कि जैसे तूने हथेली पर गाल रखा है, क्या बात। आणि शकील जमाली काय म्हणतात बघा की तुम्हारे बाद बड़ा फर्क आ गया हम में, कि तुम्हारे बाद बड़ा फर्क आ गया हम में, तुम्हारे बाद किसी पर खफा नहीं हुए हम, कि तुम्हारे बाद बड़ा फर्क आ गया हम में, तुम्हारे बाद किसी पर खफा नहीं हुए हम, और अभी हमारी मोहब्बत नहीं खुली तुम पर, अभी हमारी मोहब्बत नहीं खुली तुम पर, अभी तुम्हारे मरज की दवा नहीं हुए हम, अभी तुम्हारे मरज की दवा नहीं हुए हम। काय एक एक शेर असतात ना अगदी काळजात घर करणारे, नाही का। आपल्याशी जुळले भागवत देवकर, नव्या दमाचे गझलकार। तर मी त्यांचं स्वागत त्यांच्या शेराने नाही करणार, पण माझे मित्र गौतम राहुल जे माझे सहकारी आहे त्यांच्या शिराने करेन की प्रेम माया श्वास देतो आपल्यासाठी कुणी, प्रेम माया श्वास देतो आपल्यासाठी कुणी, दुःख धरतो एवढ्याशा कारणासाठी कुणी, आणि सांगते नजरेत सारे पण तुला समजू नये, की सांगते नजरेत सारे पण तुला समजू नये, बघ किती आतुर आहे बोलण्यासाठी कुणी, बघ किती आतुर आहे बोलण्यासाठी कुणी। नमस्कार। आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी प्रस्तुत गझल गुलाबी या ऑनलाईन गझल मुशायऱ्यात मी भागवत देवकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। एक गझल पेश करण्यापूर्वी एक मतला एक शेर, मनाला कैद करण्याचा नसावा आळ डोळ्यावर,
मनाला कैद करण्याचा नसावा आळ डोळ्यावर, कुणी नव्हते म्हणाले की असे तू भाळ डोळ्यावर। शेर बघा, असे का थरथरत आहे उगा झोपेतही पापण, असे का थरथरत आहे उगा झोपेतही पापण, कदाचित स्वप्न वाजवते तिच्या बघ चाळ डोळ्यावर, मनाला कैद करण्याचा नसावा आळ डोळ्यावर, कुणी नव्हते म्हणाले की असे तू भाळ डोळ्यावर। गझल पेश करतो। चूक झाली जरा आरशाची सखे, चूक झाली जरा आरशाची सखे, सोसली ना अदा लाजण्याची सखे। शेर बघा, तू इशारे नको ना करू सारखे, तू इशारे नको ना करू सारखे, होता आहे लहर नाचण्याची सखे। पुढचा शेर, आग हृदयात तू आज लावू नको, आग हृदयात तू आज लावू नको, फार आहे तलम ओतयाची सखे। पुढचा शेर बघा, नाव आले सहज, नाव आले पटावर मनाच्या सहज, नाव आले पटावर मनाच्या सहज, भासली ना गरज दाखल्याची सखे। चूक झाली जरा आरशाची सखे, सोसली ना अदा लाजण्याची सखे। शेवटचा शेर, भाव आणू नको एवढे गुढ तू, भाव आणू नको एवढे गुढ तू, सवय नाही मला वाचण्याची सखे। चूक झाली जरा आरशाची सखे, सोसली ना अदा लाजण्याची सखे। धन्यवाद। वा वा वा, सुपर सुपर, नाही का? आणि सुंदर सुंदर, भरपूर सुंदर। वैभव देशमुख यांचा एक शेर आहे की तू आलीस की समुद्र होतो माझा, तू आलीस की समुद्र होतो माझा, आणि तू गेलीस की माझी वाळू होते। या मलन यांचा एक शेर अगदी या उलट आहे, हिंदी शेर आहे। ते म्हणतात की वफा की ओर चली राह मोड सकता हूँ, वफा की ओर चली राह मोड सकता हूँ, और तेरी खुशी के लिए मैं तुझको छोड़ सकता हूँ। काय म्हणावं? आणि कसं असतं ना मित्रांनो, की प्यार में मिलना बिछड़ना तो चलता रहेगा, नहीं का? कि प्यार में मिलना बिछड़ना तो चलता रहेगा, हादसा होता रहेगा, हादसा टलता रहेगा। असं असतं ना, होत असतं की हे चालायचंच, आणि प्रेम म्हटलं की तशी तयारीही ठेवावी नाही का? आणि आजकाल बघा की व्हॅलेंटाईन डे जे असतं, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो आहे की भारतात अगदी पाश्चिमात्य देशांसारखं स्वीकार त्याचं अनुकरण केलं जात आहे, पण तसं नाही व्हायला पाहिजे। कसं असतं की आधी फक्त प्रेम दिवस माहिती राहायचं लोकांना, 14 फेब्रुवारीला आहे, आज 7 फेब्रुवारी आली की मग चालू होतो रोज डे, मग येतो प्रपोज डे, चॉकलेट डे, काय काय डे येतात नाही का? आणि हे इतके डे जसं काही एखादा सण समारंभ लागलेला आहे भारतामध्ये, आणि तरुणाला विशेष करणं याचा वेळ आहे, आणि म्हणून तरुणाई जरा भरकटताना सुद्धा दिसते आपल्याला। तरुणाईला माझं एवढंच सांगणं राहील की प्रेम करा, राहून जाऊ नका, प्रेम करा राहून जाऊ नका, पण प्रेमात स्वतःला वाहून घेऊ नका, प्रेमात स्वतःला वाहून घेऊ नका मित्रांनो, कारण आयुष्य घडवण्याची ही वेळ हीच असते तरुणाईची वेळ, आणि या क्षणात जर तुम्ही सावरला तर तुम्ही आयुष्यभर सावराल, स्वतःला आवराल। आणि रविप्रकाश सावके दादा काय लिहितात बघा, की रविप्रकाश सावके दादा म्हणतात की तुला पत्र आता असे मी लिहावे, तुला पत्र आता असे मी लिहावे, जसे लेखनीला कुणी रक्त द्यावे। लेखनीला रक्त देण्याची गोष्ट करतात प्रेमात, की जसे लेखनीला कुणी रक्त द्यावे, आणि कसे प्रेम असते कसा जीव जातो, कसे प्रेम असते कसा जीव जातो, अरे मूर्ख श्वासा तुला ना कळावे। आणि एक शेर त्यांचा की मला सांग आता तुझ्या वाढदिवशी, मला सांग आता तुझ्या वाढदिवशी, किती श्वास माझे तुला भेट द्यावे, किती श्वास माझे तुला भेट द्यावे, तुला पत्र आता
असे मी लिहावे। आणि सुंदर रविप्रकाश दादा, आपलं आपल्या या शेराने अगदी मनापासून स्वागत आहे। रसिकांना नमस्कार, रसिकांना नमस्कार। आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर आयोजित व्हॅलेंटाईन डे स्पेशल गझल मुशायरा गझल गुलाबी मध्ये आपले हार्दिक स्वागत। रसिकांनो, उर्दू पर्शियन धारणेनुसार गझल निवड आणि निवड गुलाबीच आहे आणि असली पाहिजे। शेवटी गझल म्हणजे काय हो? महबूब असे या महबूब से की हुई गुफ्तगू। नाहीतरी पाकिस्तानचे ख्यातगिर्द शायर अहमद फराज म्हणतातच ना कि सच्ची गजल के लिए दो बातें हैं जरूरी, एक मशक्कत। मशक्कत ज्याला आपले मराठी गजल सम्राट सुरेश भट साधना संबोधतात ती मशक्कत, आणि दुसरी मोहब्बत। मोहब्बत व्यक्तिसृष्टी आणि समष्टी यांच्यातला जो काही दुवा आहे तो म्हणजे मोहब्बत, म्हणजे निखळ निर्व्याज प्रेम जे निसर्गाच्या अणुरेणू दडून आहे। तर चला रसिकांनो, गुलाबी गझलचा आस्वाद घेऊया। गझलेपूर्वी काही एक दोन निवडक शेर आपल्या पेशे खिदमत करतो। दिले तूच डोळे, दिले तूच डोळे, दिली तू प्रतीक्षा। दिले तूच डोळे, दिली तू प्रतीक्षा, दिली तू प्रतीक्षा, मला दे तुला सोसण्याचीच दीक्षा। मला दे तुला सोसण्याचीच दीक्षा, तुला भेटल्यावर निघालो सुळावर, तुला भेटल्यावर निघालो सुळावर, तुला भेटण्याची किती छान शिक्षा। दिले तूच डोळे, दिली तू प्रतीक्षा। पुन्हा दुसरा कथा पहा, मुक्तक बघा। तिला आरशाची नजर लागली तर, तिला आरशाची नजर लागली तर, प्रतिबिंब माझेच सांडेल घरभर। तिला आरशाची नजर लागली तर, जगू देत नाही मरू देत नाही, हळद माखलेली तिची याद उपवर। तिला आरशाची नजर लागली तर। चला रसिकांनो, आपण छान गझलेचा शेराचा आस्वाद घेतायत, एक गझल आपल्या पेशे खिदमत आहे। कितीदा जीव लावावा फिरंगी चार श्वासांवर, कधी तर जिंदगी माझी बसो माझ्या निशाण्यावर, कधी तर जिंदगी माझी बसो माझ्या निशाण्यावर। फुटो स्वप्ने जळो इच्छा, प्रतीक्षेची नको शिक्षा। कितीदा जीव लावावा फिरंगी चार श्वासांवर, फुटो स्वप्ने जळो इच्छा, प्रतीक्षेची नको शिक्षा। प्रतीक्षा फोडते डोळे कळाले अंध झाल्यावर, कितीदा जीव लावावा फिरंगी चार श्वासांवर। शेर बघा, मुळाशी रक्त देतो पण फुलांना ना चढे लाली, मुळाशी रक्त देतो पण फुलांना ना चढे लाली, फुलांना ना चढे लाली। सखीने ओठ ठेवावे बिचाऱ्या या गुलाबांवर, सखीने ओठ ठेवावे बिचाऱ्या या गुलाबांवर। तिचा बोले अबोलाही जवळ येतो दुरावाही, तिचा बोले अबोलाही जवळ येतो दुरावाही। तिचा रुसवा बघू आम्ही
जीवाच्या पार गेल्यावर तिचा रुसवा बघू आम्ही जीवाच्या पार गेल्यावर। आणि शेर बघा, प्रतीक्षा पावसाळ्याची, प्रतीक्षा पावसाळ्याची जीवाला डागण्या देते, प्रतीक्षा पावसाळ्याची जीवाला डागण्या देते, जीवाला डागण्या देते। ढगांना काय चाटावे, ढगांना काय चाटावे मनाचा मोर मेल्यावर, कितीदा जीव लावावा फिरंगी चार श्वासांवर, कधीतर जिंदगी माझी बसो माझ्या निशाण्यावर। आणि शेवटचा शेर बघा, अचानक रक्त हृदयाचे, अचानक रक्त हृदयाचे मला का आठवे माझ्या, अचानक रक्त हृदयाचे मला का आठवे माझ्या, मला का आठवे माझ्या। सखीने फासली लाली पुन्हा जालीम ओठांवर, पुन्हा जालीम ओठांवर, कितीदा जीव लावावा फिरंगी चार श्वासांवर, कधी तर जिंदगी माझी बसो माझ्या निशाण्यावर, बसो माझ्या निशाण्यावर। धन्यवाद। वा रविदादा, क्या बात है, वा, कितीदा जीव लावावा फिरंगी चार श्वासांवर, कितीदा जीव लावावा फिरंगी चार श्वासांवर। खूप सुंदर, खूप सुंदर गझल। आणि आपने मौसम बदल दिया दादा, क्या बात है, क्या बात है, खूप सुंदर। आणि आपण या महफिलीचा भाग झालात आणि आपली गझल या ठिकाणी सादर केलीत की खरंच आम्हाला भरून आलं दादा, आणि खूप सुंदर। खलीज दादा काय म्हणतात बघा, की मोहब्बत से अलग काबिल न ढूंढो, मोहब्बत से अलग काबिल न ढूंढो, मोहब्बत से अलग काबिल न ढूंढो, ये दिल का कत्ल है कातिल न ढूंढो। आणि नदी है वो उसे है दो किनारे, मैं सागर हूं मेरे साहिल न ढूंढो, मैं सागर हूं मेरे साहिल न ढूंढो। और एजाज शेख काली तर बगा, कि मैं मोहब्बत से भी तो मर जाता, कि मैं मोहब्बत से भी तो मर जाता, जहर क्यों तूने इस कदर डाला, मैं मोहब्बत से भी तो मर जाता, जहर क्यों तूने इस कदर डाला। अनेका शिराती मनता कि हम मोहब्बत में भी निकम्मे रहे, जादू हमने जादू भी बेअसर डाला, हम मोहब्बत में भी निकम्मे रहे, हमने जादू बेअसर डाला। हे असं असतं की कुणाचं चालतं कुणाचं चालत नाही, कुठे जादू काम करेल प्रेमाची, कुठे काम करणार नाही, कुठे पडेल आणि कुठे कुठला किस्सा, कुठला कुठली घटना, कुठली गोष्ट घडेल प्रेमात हे सांगता येत नाही, नाही का मित्रांनो। आणि सानिका दसशास्त्र त्या सुद्धा पुण्यावरनं आपल्याशी जोडलेल्या आहेत, त्यांचं मनापासून स्वागत। आणि या शेराने त्यांचं स्वागत करूया, त्या म्हणतात की आपल्या असण्यामध्ये अद्वैत आहे ना, बघा की काय हटके शेर आहे, की आपल्या असण्यामध्ये अद्वैत आहे ना, हे असे असणे तुला, हे असे असणे तुला का जाणवत नाही, आपल्या असण्यामध्ये अद्वैत आहे ना, हे असे असणे का तुला जाणवत नाही, आणि त्रासदायक होत जाते आठवण येणे, कि त्रासदायक होत जाते आठवण येणे, हे बरे आहे, हे बरे आहे तुला मी आठवत नाही, हे बरे आहे तुला मी आठवत नाही। स्वागत सानिका दश सहस्त्र यांचं। नमस्कार, मी सानिका दश सहस्त्र। सर्वप्रथम आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांचे मनापासून आभार, त्यामुळे आज मी इथे गझल सादर करते आहे तुमच्या समोर। आणि दुसरी गोष्ट अशी की नाव गझल गुलाबी आहे, पण मंगेश जनबंधू यांना मी तेव्हाच सांगितलं की माझ्या लिखाणात फारसं हे रोमॅन्टिक लिखाण नाही माझं फारसं, तरी त्यातल्या त्यात सादर करण्याचा प्रयत्न करते। तर गझलेआधी एक मतला दोन शेर। तुला भेटल्यावर बहरते गझल, तुला भेटल्यावर बहरते गझल, कुठे रवी फार सुचते गझल,
तुला भेटल्यावर बहरते गजल कुठे एरवी फार सुचते गजल तुझा मोह टाळू कसा सांगना तुझा मोह टाळू कसा सांगना तुझ्या सोबतीनेच फुलते गजल आणि नवे काय आता लिहू आणखी नवे काय आता लिहू आणखी तुझ्या भोवतालीच फिरते गजल तुला भेटल्यावर बहरते गजल कुठे एरवी फार सुचते गजल आणि गजल गजल अशी आहे की आपल्या मधला अबोला अट्टहासासारखा आपल्या मधला अबोला अट्टहासासारखा वागतो आहेस तू माझाच असल्यासारखा आपल्या मधला अबोला अट्टहासासारखा वागतो आहेस तू माझाच असल्यासारखा बदलला बघ कोणही आता तुला बघण्यात आला बदलला बघ कोणही आता तुला बघण्यात आला तू तरी सुद्धा मला दिसतोस माझ्या सारखा आणि तू मला नाही म्हणाल्यावर कुठे मी थांबले तू मला नाही म्हणाल्यावर कुठे मी थांबले थांबला नाहीस पण तूही किनाऱ्यासारखा आणि हजर बघा की मी किती शोधार्थ फिरले नवनव्या विश्वात पण मी किती शोधार्थ फिरले नवनव्या विश्वात पण एकही नाही मिळाला नाव घेण्यासारखा आणि तू निराळा आगळा आहेस निव्वळ वेगळा तू निराळा आगळा आहेस निव्वळ वेगळा भेटला नाही तुझ्यासम भेट म्हणण्यासारखा आणि अजर बघा की तू कितीही आव आणावास जाण्याचा तुझ्या तू कितीही आव आणावास जाण्याचा तुझ्या तू तुलाही वाटशीलस फक्त गेल्यासारखा तू कितीही आव आणावास जाण्याचा तुझ्या तू तुलाही वाटशीलच फक्त गेल्यासारखा आणि या गजलेचा शेवटचा शेर की स्पष्ट तर झालेच आहे चित्र या डोक्यामध्ये स्पष्ट तर झालेच आहे चित्र या डोक्यामध्ये तू कधी नव्हतास चित्रातून मिटण्यासारखा तू कधी नव्हतास चित्रातून मिटण्यासारखा आपल्या मधला बोला अट्टहासासारखा वागतो आहेस तू माझाच असल्यासारखा वाह वाह सुंदर आपने भी समा बांध दिया क्या बात है अतिशय मैफिलीत रंग भरला आपण आणि आपण म्हणालात की गुलाबी गजल आपल्याकडे नाही आहेत पण काय तुझ्या भोवतालीच फिरते गजल तुझ्या भोवतालीच फिरते गजल आणि तुला भेटल्यावर बहरते गजल काय म्हणावं या गजलेला सुंदर शेर सुंदर गजल आणि गुलाबी गजल यापेक्षा आणखी वेगळी काय असावी कशी बरं असावी नाही का उगाच म्हणतात की गुलाबी गजला नाहीये नाही का गणेश गायकवाड डॉक्टर गणेश गायकवाड यांचे एक दोन शेर आहेत ते म्हणतात की इश्क की मैं तर जुबानी कर रहा हूँ इश्क की मैं तर जुबानी कर रहा हूँ और इस जमी को आसमानी कर रहा हूँ इश्क की मैं तर जुबानी कर रहा हूँ इस जमी को आसमानी कर रहा हूँ और देखिए कि खार भी अब फूल जैसे लग रहे हैं कि खार भी अब फूल जैसे लग रहे हैं मैं गजल की बागबानी कर रहा हूँ इस जमी को आसमानी कर रहा हूँ गजल की बागबानी कर रहा हूँ आणि बागबानी कोण करतोय गजलची नाही का ज्याला गजल कळते ज्याला गजल वळते जो प्रेमात पडतो आणि जो घडतो गजलकार आणखी काय बोलावा की एक आहे की हा प्रेम रोग आहे मित्रांनो ज्याला गझलचा रोग जळलेला आहे तो गझल अगदी घडवत जाईल आणि सखे या प्रेम रोगाचा जरा उपचार होऊ दे सखे या प्रेम रोगाचा जरा उपचार होऊ दे जरा अलवार होऊ दे खुले इजहार होऊ दे आणि तुझ्या एका अदेवरती कसे घायाळ होते जग निशाना साधना राणी मलाही ठार होऊ दे निशाना साधना राणी मलाही ठार होऊ दे आणि नितीन देशमुख अमरावती ते सुद्धा महाराष्ट्रातलं एक मोठं नाव प्रसिद्ध नाव आणि त्यांची प्रेझेंटेशन स्किल जी आहे ती अगदी भन्नाट भारी आहे खूप सुंदर सादरीकरण असतं त्यांचं खूप सुंदर गजला असतात त्यांच्या महाराष्ट्रातलं एक मोठं नाव ते सुद्धा या क्षणाला आपल्याशी जुळलेले आहे त्यांच्या या काही ओळींनी या ठिकाणी स्वागत करूया ते लिहितात की मुक्याने शब्दही रडले तुझ्या सोडून जाण्याने की मुक्याने शब्दही रडले तुझ्या सोडून जाण्याने आणि स्वरातून दुःख दरवळले
तुझा सोडून जाण्याने आणि घराचा हालला पाया रडू भिंती सही आले, घराचा हालला पाया रडू भिंती सही आले, घराचे पाय थरथरले तुझ्या सोडून जाण्याने। आणि फुलावर कोणत्या, फुलावर कोणत्या काही कुणाची मालकी नाही, मला उशिरा जरा कळले तुझ्या सोडून जाण्याने, मला उशिरा जरा कळले तुझ्या सोडून जाण्याने। स्वागत नितीन दादा देशमुख यांचं। आविष्कार गझल मंच ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीनं अतिशय सुंदर उपक्रम आहे या प्रेम दिवसाच्या निमित्तानं, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं हा उपक्रम असल्यामुळे मी नितीन देशमुख आपणा सर्व मायबाप रसिकांना नमन करतो आणि प्रेमाच्या काही हिरव्या गजला काही शेर तुमच्यासमोर ठेवतो। प्रेम झाले जगाला कळाले नितीन, जे नको व्हायला तेच झाले नितीन, टांगली बातमी ही हवेला कुणी, कुजबुजू लागले गाववाले नितीन, यावर प्रेम केल्याचा गुन्हा मंजूर करतो मी, और एक शेर, तुझ्यावर प्रेम केल्याचा गुन्हा मंजूर करतो मी, सजा आत्ताच देते की गुन्हा मशहूर झाल्यावर। तो अजून एक शेर, मी तुला देण्यास होते आणले, फूल ते हातात माझ्या वाळले, आणि हासले माझ्यावरी ते मोगरे, जे तुझ्या केसात होते माळले, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, शेवटी मी तिला आवडू लागलो, शेवटी मी तिला आवडू लागलो, याद आली तिची जीव भांबावला, याद आली तिची जीव भांबावला, याद आली तिची जीव भांबावला, मी तिला भेटण्या धडपडू लागलो, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, शेवटी मी तिला आवडू लागलो, शोध आता कुठे हा मला लागला, शोध आता कुठे हा मला लागला, मी स्वतःला जरा सापडू लागलो, मी स्वतःला जरा सापडू लागलो, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, शेवटी मी तिला आवडू लागलो, भाव आला मला नाव झाले म्हणून, भाव आला मला नाव झाले म्हणून, दोस्ताना आता परवडू लागलो, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, शेवटी मी तिला आवडू लागलो, ऊन होतोच मी, ऊन होतोच मी, ऊन होतोच मी, ऊन होतोच मी, मज नदी भेटली, ऊन होतोच मी, मज नदी भेटली, मी ढगांच्या उडी गडगडू लागलो, मी ढगांच्या उडी गडगडू लागलो, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, मी तिच्या अंतरी धडधडू लागलो, शेवटी मी तिला आवडू लागलो, शेवटी मी तिला आवडू लागलो।
शेवटी मी तिला आवडला। धन्यवाद। शेवटी मी तिला आवडू लागलो, क्या बात है नितिन दादा, वाह वाह वाह, आपने तो समा बांध दिया, आपने तो मौसम बदल दिया, आपने तो रंग भर दिया इसमें, फिर मैं अजून काय म्हणावं, नाही का, खूप सुंदर, खूप भन्नाट, भारी। आणि मी जसं बोललो की प्रेझेंटेशन हटके असतं, अगदी तसंच आम्हाला या ठिकाणी बघायला ऐकायला मिळालं, क्या बात आहे दादा। पूजा भडांगे यांचा एक शेर मला आठवतो की तुझ्यासोबत मला वाटे जणू स्वर्गात आहे मी, की तुझ्यासोबत मला वाटे जणू स्वर्गात आहे मी, किती सौभाग्य हे माझे तुझ्या प्रेमात आहे मी, किती सौभाग्य हे माझे तुझ्या प्रेमात आहे मी। आणि राखीव एक कप्पा आहे सदैव उघडा, राखीव एक कप्पा आहे सदैव उघडा, कि वाटेल ये कधीही हृदयात राहण्याला, आणि गुढ नव्हते फार मोठे का तुला कळले नसावे, गुढ नव्हते फार मोठे का तुला कळले नसावे, जगाला या जगाला वाटते की मी तुझ्या प्रेमात आहे, या जगाला वाटते की मी तुझ्या प्रेमात आहे। मित्रांनो, प्रेमावर काय बोलावं, किती बोलावं, कारण हा विषयच असा आहे की कितीही बोललो, कितीही सांगितलं, तरी असं वाटतं की अजून बरंच काही आहे, एवढा हा विषय आहे, मोठा विषय आहे, जरी वरवर छोटा दिसत असला तरी सुद्धा। गुढ गजल, गुढ शेर या प्रेमांमध्ये तयार होत असतात आणि त्या भावनेत, त्या जाणीवेत आपण हरवून जात असतो, नाही का। आणि प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी ही भावना, प्रत्येकाला दरवेळी नवी नवीशी वाटणारी ही भावना असते, आणि म्हणूनच प्रेम जगात जोवर टिकून आहे तोवर माणुसकी टिकून आहे, पण माणुसकीच्या नजरेतनं प्रेम असायला हवं। नजर वेगळी नसावी, नजर विषारी विखारी वासनेची नसावी, नजर सौम्य साधी सरळ प्रेमाची असावी, असं मला म्हणावंसं वाटतं। आणि एवढंच मी म्हणेन की तरुणाईनी जरा प्रेमाकडे प्रेमाच्याच नजरेतून बघावं, वेगळ्या नजरेतून बघून स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेऊ नका। मित्रांनो, आविष्कार साहित्य मंचाचे उपक्रम सुवर्णक्षण या चॅनलवरती आपण बघत राहा, ऐकत राहा, यापेक्षाही विविध कार्यक्रम या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळतील, ते सुद्धा कार्यक्रम आपण आवर्जून बघा। आपण जर या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, एक नम्र विनंती, एक मित्र म्हणून, सखा सोबती म्हणून आपण या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावं, ही आपणास मनापासून विनंती। आणि गौतम राऊत सरांना या ठिकाणी मी आता आमंत्रित करतो आहे, आपण आभार व्यक्त करावं सर। आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज संपन्न झालेल्या गजल गुलाबी भाग 3 या ऑनलाईन मुशायऱ्यामध्ये जे महाराष्ट्रातील नामवंत गजलकार मंडळी सहभागी झालेली होती, ज्यात नितीन देशमुख सर अमरावती, रविप्रकाश चापके दादा यवतमाळ, अमोल सिरसापसट अकोला, सानिका दसशास्त्र पुणे, अमृता जोशी पुणे, भागवत देवकर बुलढाणा आणि समीर येवले नागपूर, ह्या गजलकार मित्रांनी आमच्या ऑनलाईन मुशायऱ्यामध्ये आपला वेळात वेळ काढून सहभाग दर्शविला, त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आहे। आणि हा गजल मुशायरा यशस्वी करण्यासाठी सर्व रसिक मायबापांनी जो आपला अमूल्यवळ आम्हाला देऊन आमचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल सर्व रसिक मित्रमंडळीचे, महाराष्ट्रातील मराठी बोलणाऱ्या, मराठी ऐकणाऱ्या, वाचणाऱ्या आणि आमचा कार्यक्रम बघणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो आहे। आणि आविष्कार साहित्य मंचच्या वतीने यापुढेही आम्ही असेच कायम कार्यक्रम घेत राहूया अशी ग्वाही देतो आहे। आणि आमच्या या आविष्कार मंचाच्या कार्यक्रमाला आपणसुद्धा कायम आमचे कार्यक्रम ऐकत राहाल अशी मनोमन इच्छा बाळगून मी इथे थांबतो।